भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी झाली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने विचुंबे येथे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे नवीन पनवेल आणि सुकापूर येथेही भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, ॲडव्होकेट मनोज भुजबळ, विभाग अध्यक्ष किशोर सुरते, सरपंच प्रमोद भिंगारकर, विचुंबे भाजप अध्यक्ष के सी पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी सरपंच बळीराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य अनिल भोईर, ग्रामपंचायत सदस्य अनंत अप्पा गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य चेतन सुरते, आनंद गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य आरती गायकवाड, देवत माजी सरपंच संदीप वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य बी डी पाटील, भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडिया ग्रामीण तालुका अध्यक्ष डी के भोईर, महेश भिंगारकर, सोसायटीचे आवास अध्यक्ष मानेसाहेब, ॲडव्होकेट परेश गायकवाड, पत्रकार श्याम साळवी, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील, रितेश बाबर, मयूर भुजबळ, विनोद साळुंखे, विवेक आढाव, अनिकेत गायकवाड, ॲडव्होकेट कल्पेश कांबळे, सुजेश कोबडे, ढवळे साहेब, प्रमोद भिंगारकर, प्रभाकर कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, बाबा शुक्ला, लक्ष्मण भाऊ, विजय मोरे, मंगेश दिवाण, रवींद्र कांबळे, शिवाजी भगत, अरुण केणी यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान सुकापूर सरपंच योगिता पाटील यांचा वाढदिवस शनिवारी साजरा करण्यात आला असून आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन करतो. आज आपल्या सर्वांचं सुदैव आहे की बाबासाहेबांची अनेक गीतं ही आपल्या मनामध्ये रुंजी घालत असतात, पण अशाच गीतांचा एक नजराणा प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांतजी यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी त्यासाठी उपस्थित झालेला आहोत. इथे राहणारे आपण सारी मंडळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला आहे, अनेक मंडळी तर देशाच्या कानाकोपऱ्यातून राहायला आले, पण इथल्या प्रत्येकाला बाबासाहेब आपले वाटतात. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र आपला वाटतो आणि कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये या मंत्राच्या आधारे तरुण जाण्याची ताकद आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत असते आणि म्हणूनच या बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करत असताना त्यांच्या प्रेरणेनं आपल्यापैकी कितेकांना त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये ही जगण्याची प्रेरणा, संघर्षाची प्रेरणा ही न्यावीशी वाटते आणि म्हणूनच आपण आपल्या पुढच्या पिढीला घेऊन, बाल गोपाळांना घेऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहात. व्यासपीठावरच्या अनेक मान्यवरांचा सत्कार झाला आहे, आणखी होतो आहे, पण आपल्या सगळ्यांना शेवटच्या 10 वाजायला आपले काही मिनटं राहिली आहेत, तर शेवटच्या काही मिनटामध्ये आपल्याला त्यांच्या गीतांचा नजराणा आपल्या सर्वांना अनुभवायचा आहे आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्या वतीनं आपल्याला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भारत.